गुड इव्हनिंग मित्रांनो, आपलं सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी पुणे येथे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद कोल्हापूर या जिल्ह्याचा कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे. जे परीक्षा 20 जून 2024 मध्ये झालेल्या आहेत नॉन पेसा जिल्ह्याच्या, 23 जिल्ह्याच्या परीक्षा झालेल्या होत्या. आता पेसा जिल्ह्याचा निकाल बाकी आहे. आपण निकाल पाहणार आहोत ग्रामसेवक पदाचा. त्या अगोदर आपण पाहूया डबल ओ अकॅडमी मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा 2024 करिता बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. यामध्ये आपल्याला पेपर फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पेपरची एकत्रित संपूर्णपणे तयारी करून मिळणार आहे. सेपरेट बॅच जॉईन करण्याची आवश्यकता पडणार नाही. 3 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. 2000 रुपये फक्त फी ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये बालमानसशास्त्र विषयासहित सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहेत. 1 ऑगस्ट 2024 पासून बॅच सुरू झालेली आहे. तर ते आपण लवकरात लवकर ऍडमिशन घेऊन बॅच जॉईन करायची आहे. ठीक आहे. यामध्ये आपल्याला पहिल्याच प्रयत्नात जे विद्यार्थी नवीन आहेत, प्रथम परीक्षा देत आहेत, त्यांना यश कसे मिळवायचे आहे, 90+ मार्क कसे मिळवायचे आहेत ओपनवाल्यांना, तसेच कास्टमध्ये जे कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना 83 मार्क कसे मिळवायचे आहेत, हे आपल्याला बॅच जॉईन केल्यानंतर सर्व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसे पुस्तकाचे नोट्स पण आपल्याला अवेलेबल होतील. कोणते पुस्तक रीड करायचे ते पण आपल्याला सांगण्यात येईल. यामध्ये आपल्याला बॅचमध्ये टेस्ट सिरीज असणार आहेत मोफत. तसेच नोट्स सर्व पेपर पॅटर्ननुसार एमसीक्यू किंवा पीवायक्यू पण घेतले जाणार आहेत. लेक्चर अनलिमिटेड वेळा आपण पाहू शकणार आहात. तर आता कोणत्या बॅच स्टार्ट झालेल्या आहेत नवीन बॅच पाहूया आपण. यामध्ये आहेत कृषी सेवक भरती असेल, शिक्षक पात्रता परीक्षा, आरोग्य सेवक भरती असेल, अंगणवाडी सुपरवायझर, जे 520 पदाची जाहिरात येणार आहे त्यासाठी पण बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे, सुरू आहेत आपल्या येथे. तसेच असेल प्रयोगशाळा सहाय्यक आणि जिल्हा न्यायालय भरती, या सर्व बॅच 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू झालेल्या आहेत. तर आपल्याला फक्त जो क्रमांक देण्यात आलेला आहे, मोबाईल क्रमांक अकॅडमीचा 80-10-45-77-60, यावरती फक्त कॉल करून इन्क्वायरी करायची आहे. आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन त्यावरती मिळून जाईल बॅच विषयी. ठीक आहे. नेक्स्ट आहे निकाल पाहूया आपण. आता झडपी कोल्हापूर कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी जी परीक्षा झाली होती 200 मार्काची, त्यामध्ये कोणते विद्यार्थी उत्तीर्ण झालेले त्यांच्याविषयी आपण माहिती पाहूया. सर्व विद्यार्थ्यांचं सुरुवातीला आपण अभिनंदन करणार आहोत अकॅडमी मार्फत. परीक्षेचा डेट ऑफ एक्झाम कधी झालेली आहे, 20 जून 2024 रोजी आयबीपीएस मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती जिल्हा परिषद कोल्हापूर. तर यामध्ये प्रथम कंबाईंड रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे. सर्व कॅटेगरीचा एकत्रित रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. परत एकदा व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो मी, तर आपण यामध्ये कॅटेगरीज वाईज बघूया. फर्स्ट उमेदवार आहेत ओबीसी कॅटेगरी मधील आहेत, त्यांचं नाव आहे प्रमोद पांडुरंग कुंभार. या सरांना 160 मार्क आहे 200 पैकी मिळालेले आहेत. त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणी कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी. सेकंड उमेदवार आहेत एससी शेड्यूल कास्ट मधील आहेत, त्यांचं नाव आहे नितेश रघुनाथ माने. या सरांना 158 मार्क मिळालेले आहेत. सेकंड उमेदवार आहेत. थर्ड बघूया आपण, विजय मधील आहे, विजय ए मधील, त्यांचं नाव आहे अशोक मारुती पठरवा यांचा, यांना एकूण गुण आहेत 158. सेकंड आणि थर्ड उमेदवाराचे सेम मार्क आहेत. फोर्थ नंबरला आहेत ईडब्ल्यूएस मधील कॅन्डिडेट आहेत कॅटेगरी मधील, त्यांचं नाव आहे दिनेश सुभाष लक्कड. या सरांना आहेत 156 मार्क, यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे. आपण जे टॉप मोस्ट आहे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यांचे नाव पाहत आहोत. त्यानंतर आहेत एसटी कॅटेगरी मधील मॅडम अश्विनी अंबादास इंगळे, या मॅडमचं सिलेक्शन झालेलं आहे, यांना पण 156 मार्क पडलेले आहेत. तर आपण त्यानंतर पाहूया ओबीसी झालंय एनटीसी एनटीडी ओपन मधील विद्यार्थ्याला किती मार्क आहेत पाहूया आपण. ओपन कॅटेगरी मधील त्यानंतर ईडब्ल्यूएस बघूया, 27 क्रमांकावरती आहेत ईडब्ल्यूएस मधील विद्यार्थी, त्यांचं नाव आहे सुहास प्रकाश पाटील. या विद्यार्थ्यांना मार्क आहेत 146, म्हणजे 156 वर कट ऑफ लागलेला आहे, 146 मार्क आहे त्यांना, यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे अकॅडमी मार्फत. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय त्यांचं सर्वांचं अभिनंदन. ठीक आहे. आपण आता ज्या अकॅडमीमध्ये नवीन बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे, अंगणवाडी प्रवेशिका सुपरवायझर या पदाच्या 520 पदाची मोठी जाहिरात येणार आहे. त्यासाठी आपल्या इथे नवीन बॅच सुरू करण्यात आलेली आहे 1 ऑगस्ट 2024 पासून. या बॅचचा कालावधी आहे 3 महिने. 3 महिन्यासाठी फक्त आपले फी ठेवण्यात आली आहे 2000 रुपये. बॅचचे वैशिष्ट्य पाहूया, जुन्या प्रश्नपत्रे विश्लेषण असणार आहे, तसेच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक आपल्याला मोफत मिळणार आहे. तसेच व्हिडिओ डाउनलोड सुविधा असेल, डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास राहणार आहे. तसेच आपण लेक्चर
जे विद्यार्थी लाईव्ह मध्ये पाहू शकणार नाहीत बॅच परचेस केल्यानंतर त्यांच्यासाठी एक सुविधा ठेवण्यात आलेली आहे, अनलिमिटेड वेळा आपण लेक्चर पाहू शकणार आहात. तसेच अगोदर सांगितल्याप्रमाणे टीईटी पेपर फर्स्ट आणि सेकंड एकाच बॅच मध्ये दोन्ही पेपरची 1 ते 5वी पर्यंत किंवा 5वी ते 6वी ते 8वी या दोन्ही पेपरसाठी एकत्रित तयारी करून घेतली जाणार आहे. ठीक आहे, 1 ऑगस्ट 2024 पासून बॅच सुरू झालेली आहे. पहिल्याच प्रयत्नात कसं यश मिळवायचं, कसे मार्क मिळवायचे आहेत पास होण्यासाठी किंवा त्यापेक्षा जास्त, तर आपल्या बॅच मध्ये सर्व सब्जेक्ट चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत. वेगळ्या प्रत्येक सब्जेक्टला वेगळी फॅकल्टी आहे, तज्ञ फॅकल्टी आहे. ठीक आहे, तर या पण यामध्ये फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी प्रवेश लागू करण्यात आलेला आहे. जे विद्यार्थी लवकर ऍडमिशन घेतील त्यांना 10% डिस्काउंट पण ठेवण्यात आलेला आहे. त्या ऍडमिशन घेण्यासाठी अकॅडमीचा जो क्रमांक दिलेला आहे 8010 45 77 60 या मोबाईल क्रमांकावरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो क्रमांक दिलेला आहे त्यावरती आपण कॉन्टॅक्ट करून ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, पुन्हा एकदा WY अकॅडमी पुणे या अकॅडमी मार्फत सर्वांचे जे सिलेक्शन झालेलं आहे त्यांचा अभिनंदन करण्यात येत आहे. ठीक आहे, थँक्यू सर्वांचे.